ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विजन प्लस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. राहुरी तालुक्यात महावितरणने शेतीचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल भनगडे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. कोरोना कालखंडातील वीज बिल माफ करू, शेतकऱ्यांकडून कोणतेही वीज बिल घेतले जाणार नाही असे राज्य सरकारने जाहीर केले होते, तरी देखील महावितरणने शेतीचे वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले असे भाजपाचे तालुका अध्यक्ष अमोल भनगडे यांनी सांगितले. 75 लाख शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन कट करण्याची जी मोहीम या ठिकाणी महावितरणाने आणि राज्य सरकारने सुरू केलेली आहे, त्याच्या विरोधामध्ये पूर्ण राज्यभर आज हे आंदोलन होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज राहुरीमध्ये आपण हे आंदोलन करीत आहे. हे आंदोलन करीत असताना कोरोनाच्या कालखंडामध्ये राज्य सरकारने जाहीर केलं होतं की कोरोनाच्या कालखंडामध्ये जे काही लाईट बिलं आहेत ते लाईट बिलं आम्ही त्या ठिकाणी माफ करू आणि शेतकऱ्यांकडून कुठलंही लाईट बिल घेतलं जाणार नाही. दुसरा एक भाग त्या ठिकाणी आज यावर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली, अतिवृष्टीमध्ये हे शेतकरी होरपळून निघालेत आणि एक तर त्यांना राज्य सरकारने मदत देणं गरजेचं होतं ओला दुष्काळ जाहीर करून, परंतु ही भूमिका सरकारने त्या ठिकाणी घेतलेली नाही आणि मग आज रोजी या ठिकाणी या लोकांचेच वीज कनेक्शन कट करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आहे. जर तुम्ही एकीकडे जाहीर करता की शेतकऱ्याची लाईट बिल आम्ही त्या ठिकाणी माफ करू, मग लाईट बिल माफ करण्याचं तुमची भूमिका असताना आज तुम्ही लोकांना नोटिसा पाठवून हे वीज बिल कट कर वीज कनेक्शन कट करण्याची भूमिका आपण या ठिकाणी हाती घेतली आहे, याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी राहुरीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत. महावितरणचे अनेक प्रश्न आहेत, ओव्हरलोडेड ट्रान्सफॉर्मर आहेत, ते ओव्हरलोडेड ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी ओव्हरलोड आहेत ते योग्य क्षमतेने त्या ठिकाणी बसून दिले पाहिजेत. व्यावसायिक आणि घरगुती जे ग्राहक कनेक्शन आहेत यांनाही कोरोनाच्या कालखंडामध्ये जे बिल आकारणी दिलेले आहे बिल दिलेलं आहे ते बिल आकारणी त्या ठिकाणी करण्यात येऊ नये, ते संपूर्णपणे बिल त्या ठिकाणी माफ करावं आणि जे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होतात ते नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर येण्यासाठी किंवा देण्यासाठी महावितरणकडून वीज बिल त्या ठिकाणी भरून घेण्याची भूमिका या ठिकाणी सुरू आहे, ती भूमिका त्यांनी त्या ठिकाणी थांबवावी आणि लोकांना वेळेवर ट्रान्सफॉर्मर द्यावा. यावर्षीचे पिकं काढून चांगल्या स्थितीत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे पिकं शेतकऱ्यांची जळणार नाही याची खबरदारी म्हणून या ठिकाणी महावितरणाने घेतलेली पाहिजे आणि याचाच एक भाग म्हणून आज आम्ही आंदोलन या ठिकाणी करत आहोत. परंतु काल एक दुर्घटना घडली, या ठिकाणी ननवरे साहेबांचं निधन कोरोनामुळे झालं आणि म्हणून आम्ही त्याची जी तीव्रता होती आंदोलनाची ती तीव्रता कमी केली. आणि महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धीरजकुमार गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या कोरोनामुळे सर्व शेतकरी अडचणीत आहे, तसेच चालू वर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी त्रास देऊ नये, तसेच वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम थांबविण्यात यावी. शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मरला दिलेला वीज पुरवठा कमी दाबाने होत आहे, त्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे योग्य दाबाने वीज पुरवठा करावा आणि ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झालेले आहेत त्या ठिकाणी तात्काळ योग्य क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावे, तसेच ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यानंतर नवीन ट्रान्सफॉर्मर देण्यासाठी वीज बिल भरविण्याचा आग्रह करू नये, शेतकऱ्यांना तात्काळ ट्रान्सफॉर्मर देण्यात यावा, तसेच कोरोना काळातील घरगुती व व्यावसायिक वीज बिल माफ करण्यात यावे, या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात, अन्यथा पुढील काळात भाजपाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. दिलेल्या निवेदनावर भाजपाचे तालुका अध्यक्ष अमोल भनगडे, माजी तालुका अध्यक्ष नानासाहेब गागरे, भैयासाहेब शेळके, रवींद्र मसे, सुभाष गायकवाड, सुरेश बनकर, विक्रम गाडे, राजेंद्र उंडे, नयन शिंगी, नानासाहेब पवार, आतिक बागवान, अरुण साळवे, अशोक तोडमल, नंदूभाऊ डोळस, सचिन मेहत्रे, बाबासाहेब शिंदे आदींच्या साया आहेत. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.